मुंबईचे माजी पोलीस आहे जेलमध्ये गेले असं म्हणायचं नाही ते तर त्यांच्या करणीने गेले कारण त्यांच्या जेलमध्ये जाण्याकरता राज्य सरकारचा कुठलाही वाटा त्याच्यामध्ये नाही मुळातच आपल्याला माहिती आहे है की तो जो एक एनईसीएलचा स्कॅम झाला होता या स्कॅमची चौकशी करत असताना त्यातल्या काही जे काही पुरावे होते त्यात असं लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात या कमर्शियल ट्रान्झॅक्शनचा इलिगल डेटा तयार होत होता आणि तो शेअर होत होता Mm. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस सीबीआय खोल गेलं त्यावेळेस असं लक्षात आलं की या महाशयांनी असं इक्विपमेंट घेतलं होतं की ज्या इक्विपमेंटच्या माध्यमातनं mm. हे सगळं ते ट्रॅकिंग करायचे सगळ्यांचं टॅपिंग करायचे आणि ती सगळी माहिती इकडे दिली जायची आणि त्याच्या माध्यमातनं हे सगळं ट्रेडिंग व्हायचं mm. ज्यात जवळजवळ दीड दोन वर्ष कोट्यावधी रुपयाचा एक प्रकारे चुना लावण्याचं काम हे त्यामध्ये झालं आणि त्यामुळे स्पष्ट पुरावेच होते आणि इलेक्ट्रॉनिक फुटप्रिंट प्रिंट होतो म्हणून ते जेलमध्ये गेले मुळात सर या निमित्ताने जो मनात प्रश्न येतो त्यांच्या अगोदरचे आयुक्त जेलमध्ये जातात त्यांच्यावर आरोप होतात अगदी हत्येपर्यंतच्या आरोपामध्ये मग काही जण अडकलेत अशा स्वरूपाचं चित्र तयार होतं त्या नंतरच्या आयुक्तांवर पण त्या स्वरूपाचे आरोप होतात किंवा इतर कोणत्या प्रकरणात होतात मुळात कुंपण शेत खात्या अशा स्वरूपाचे चित्र मधल्या काळामध्ये पोलिस यंत्रणेबद्दल उभं राहिलं तुम्ही गृहमंत्री आहात आणि आज अशा परिस्थितीत या प्रतिमेमध्ये गृह खातं तुम्ही सांभाळताय अडचणी येते निश्चित अडचण येते बघा आपण एकच गोष्ट मी सांगतो की जर पोस्टिंग या पैसे घेऊन केल्या गेल्या तर खात्यावर तुमचा कधीच कंट्रोल राहू शकत नाही आणि त्या काळामध्ये बोली लावण्यात आली आणि बोली लावून पोस्टिंग केल्यानंतर पोस्टिंग केलेले लोक हे त्यापेक्षा दुप्पट टाकतीनं वसुली कशी करता येईल याच्या पाठीमागे लागले आणि मग ज्यांनी पैसे घेऊन पोस्टिंग केल्या होत्या त्यांच्या जो मॉरल नव्हतं की ते त्यांना जाब विचारू शकतील आणि मग अशा प्रकारचे वाझे तयार झाले आहे कोण हो वाझे केवढा छोटा माणूस आहे पण त्याला तुम्ही अशी स्थिती त्या ठिकाणी तयार करून दिली की त्याच्यापेक्षा पाच ग्रेड वरिष्ठ देखील त्याला रिपोर्ट करत होते त्याला साहेब म्हणत होते एवढं तुम्ही त्याला अधिकार दिला त्यामुळे असं जर आपण केलं किंवा आता पांड्यांचं जे काही त्या ठिकाणी घडलं ठीक आहे मला काही पांड्यांबद्दल तक्रारी करायची नाही पण ओव्हरऑल पोलिसिंग मध्ये पांडेंचा अनुभव काय आहे mm. त्यांनी कधी एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग केलं नव्हतं ते अनेक वर्ष शासनाच्या बाहेर होते ते प्रायव्हेट कंपनीत होते पुन्हा न्यायालयातनं ते शासनात आले त्यामुळे शेवटी एखाद्या व्यक्तीला एखादी जागा देताना काय कॉम्पिटन्स आहे हे देखील बघितलं पाहिजे पण पांडेंना आणण्याचं कारण एवढंच होतं बरं असं बघितलं तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या सगळ्या काळांमध्ये पांड्यांना कधी पोस्टिंग नाही मिळालं mm. पण आत्ता आणण्याचं कारण काय होतं ते एवढंच कारण होतं की त्यांना सांगून आणलं होतं की या लोकांना जरा जागा दाखवा mm. त्याकरता त्यांना अशा मानसिकतेने जेव्हा तुम्ही लोक आणाल त्यावेळेस तुमचं काम ते एक करतील आणि स्वतःचे दहा करून पोलिसांची शिस्त पूर्ण बिघडवतील पण या सर्व म्हणजे वाझेंना पण वाझे पण मधल्या काळामध्ये सर्व्हिस बाहेर होते त्यांना पुन्हा आणला गेलं अनेकदा प्रपोजल येऊन पण वाजेंचे प्रपोजल मंजूर होत नव्हते असं त्यावेळेला काय झालं होतं की परत आणण्याचा निर्णय झाला अचानकपणे बघा ज्यावेळेस मी स्वतः मुख्यमंत्री होतो त्यावेळेस उद्धवजी मला म्हणाले की वाजेंना परत घ्या त्यांचा फोनही आला त्यांचं एक शिष्टमंडळ आलं काही मंत्री माझ्याकडे आले त्यांनी उद्धवजींशी बोलणं करून दिलं तर त्यावेळेस मी ती फाईल मला मराठी अधिकारी आहे बाहेर आहे वगैरे मी आपला एक चांगल्या भावनेतनं ती एजेंटना पाठवली एजेंटशी मी बोललो लॉयन ज्युडिशरीशी बोललो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाही शकत हे शक्य नाहीये आणि त्यामुळे त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की यांना घेणं चुकीचं होईल हा न्यायालयाचा पूर्णपणे अवमान होईल आणि हे घेणं म्हणजे इलिगल ऍक्ट हे होईल आणि म्हणून मी स्पष्टपणे उद्धवजींना सांगितलं की शक्य नाही उद्धवजी मी करू शकत नाही मी नाही केलं मी नाकारलं तेच मुख्यमंत्री झाले हे सगळ्या गोष्टी निगेटिव्ह असताना फाईलवर देखील निगेटिव्ह असताना ते सगळं ओव्हरूल करून त्यांनी त्यांना घेतलं आता कशाकरता घेतलं आपल्याला माहितीये